नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। पाहूया अमरावती जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। पण त्या अगोदर तुम्ही जर अमरावती सिटी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा व यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। सोबतच बाजूला दिलेले बेल नोटिफिकेशन नक्की दाबा, जेणेकरून अमरावती जिल्ह्यातील नवनवीन बातम्या तुम्हाला सर्वात पहिले पाहायला मिळेल। आज अमरावती जिल्ह्यात नव्याने 448 कोरोना रुग्ण आढळले आहे, तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 448 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालयाने दिली आहे। त्यानुसार आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 41,731 झाली असून जिल्ह्यात गत 24 तासात 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे। तेव्हा अमरावती जिल्ह्याची एकूण मृत्यू कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 586 वर पोहोचली आहे। पशुधनाची आवश्यक काळजी तसेच विविध आजारांवरील नियंत्रणासाठी तसेच उपचारांसाठी मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेअंतर्गत फिरत्या पशु वैद्यकीय दवाखान्याचे पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांनी हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज फिरत्या दवाखान्याचा शुभारंभ झाला। मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेत सुरू झालेल्या या फिरत्या पशु वैद्यकीय दवाखान्यात अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित आहे। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध आहे। पशुधनाची निगा राखणे व विविध पशु आजारांच्या साथींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले आहे। फिरत्या दवाखान्याच्या सेवेसाठी शेतकरी बांधवांना संपर्क साधता यावा म्हणून पशुसंवर्धन कार्यालयाकडून स्वतंत्र कक्ष स्थापण्यात आला असून 1962 हा टोल फ्री क्रमांक येत्या सोमवारपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे। या माध्यमातून सेवेबाबत मागणी प्राप्त होताच कक्षातून थेट फिरत्या दवाखान्याला संदेश प्राप्त होईल व पुढील कार्यवाहीसाठी व्हॅन तत्काळ रवाना होईल अशी माहिती डॉक्टर गोहोत्रे व डॉक्टर रहाटे यांनी दिली आहे। या टप्प्यात तिवसा, अचलपूर, अंजनगाव सुर्जी व अमरावती तालुक्यात ही व्हॅन फिरेल असेही ते यावेळी म्हणाले। कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला आलेल्या अडचणी, नव्याने उभाराव्या लागलेल्या बाबी आदींचा अभ्यास करून यापुढे साथींच्या नियंत्रणासाठी सुसज्ज कायमस्वरूपी यंत्रणा उभी राहण्याच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करावे असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी दिले आहे। कोविड-19 बाबत तपासणी करणे, आवश्यकता वाटल्यास नमुने घेणे व संबंधितांना उपचार मिळवून देणे यासाठी कोविड तपासणी व जनजागृती व्हॅनचा शुभारंभ पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाला। ठिकठिकाणी जाऊन जनजागृती करणे, संशयितांचे नमुने घेणे व त्यांना उपचार मिळवून देणे यासाठी ही व्हॅन सर्वदूर फिरेल अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निकम यांनी दिली। कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक त्रिसूत्रीच्या प्रसाराचे कामही व्हॅनमधील नियुक्त मनुष्यबळाकडून केले जाईल असेही डॉक्टर निकम यांनी सांगितले। महिला व बालकांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृतीसाठी अमरावती जिल्हा पोलीस दलातर्फे रक्षादीप मोबाईल व्हॅनचा शुभारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते आज झाला आहे। महिला व बालकांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक दक्षता, आत्मसंरक्षण, पोलीस सेवांची माहिती आदींबाबत जनजागृतीसाठी रक्षादीप उपक्रम उपयुक्त ठरेल। अत्याचाराला वेळीच विरोध करून त्याचा बिमोड करण्यासाठी आत्मसंरक्षण कायद्याची माहिती आत्मविश्वासाने व्यक्त होणे, निडरपणे खंबीर भूमिका घेणे आवश्यक असते। त्याबाबत जनजागृतीसाठी असे उपक्रम वेळोवेळी राबवले जावेत अशी अपेक्षा पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी व्यक्त केली आहे। जिल्ह्यातील विविध पोलीस कार्यालये व
ठाण्यांच्या माध्यमातून महिला व बालकांच्या सुरक्षिततेबाबत वेळोवेळी उपक्रम राबवण्यात येतात। अत्याचाराच्या किंवा कठीण प्रसंगी बचाव कसा करावा, आत्मविश्वास व पोलीस सेवांची मदत कशी मिळवावी आदींबाबत पोलीस दलाने लघुपट निर्माण केले आहेत। त्यांचे प्रदर्शनही या व्हॅनच्या माध्यमातून होणार असल्याचे श्री बालाजी म्हणाले। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।